आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। शिरूर तालुक्यातील गडबाजीला वैतागून एकला चलोचा नारा देत नव्याने पक्ष बांधणीसाठी पुणे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष संजयजी जगताप, शिरूर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेशबापू ढमडेरे, काँग्रेसचे अध्यक्ष वैभव तात्या यादव, उपाध्यक्ष सुजित शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सर्व निवडणुकीमध्ये आपापले उमेदवार उभे करून ते निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत यावेळी सांगितले। तसेच अनेकांना काँग्रेस पक्षात घेऊन तळागाळातील कार्यकर्त्यांना पदांचं वाटप करून त्यांच्यावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या टाकून पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम आता सुरू आहे। यावेळी प्रमुखानं रामदासजी धुमाळ यांची वंचित मराठा आघाडी तालुकाध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आलंय। पुणे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आणि आमदार आदरणीय संजयजी जगताप, पुणे जिल्हा खजिनदार आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय महेशबापू ढमडेरे, आमचे सहकारी मित्र उपाध्यक्ष आदरणीय शेलार साहेब, आदरणीय आमचे पंडित साहेब उपसरपंच शेलार साहेब यांच्या नेतृत्वाखाली रियाज बागवान साहेबांच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन आज आम्ही रामदासजी धुमाळ यांना बहुवंचित आघाडी मराठा संघ हे तालुका अध्यक्ष काँग्रेसचं पद दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी प्रथम आमच्या सर्व काँग्रेस प्रेमीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आमचे सहकारी मित्र रियाज बागवान हे वेळोवेळी गोर गरिबांची सेवा करत असतात, त्यांनाही पत्रकार संघाने त्यांना मोठं पद दिलेलं आहे, त्यांचंही आम्ही काँग्रेसच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिला त्याबद्दल शिरूर तालुका काँग्रेस कमिटी योजना आपलं सर्वांचं स्वागत करून थांबतो। धन्यवाद। आमचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा सचिव माननीय श्री महेशबापू ढमडेरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमचे तालुका अध्यक्ष वैभव तात्या यादव, पत्रकार बागवान साहेब तसेच आमचे उपसरपंच अमित शेलार आणि ज्यांची आज निवड झाली धुमाळ साहेब यांना मी जमलेल्या समस्त मित्रपरिवाराच्या वतीने तसेच शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने यांना खूप खूप शुभेच्छा देतो। यांच्या हातून जेवढे आपल्याला जेवढ्या प्रमाणात सभासद वाढवता येतील असा त्यांनी प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। आज या ठिकाणी सणसवाडी येथील सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व धर्म समूहाचं तत्व बाळगून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन जाणारं एक युवा नेतृत्व रामदासराव धुमाळ यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी जे कामाच्या निमित्तानं परभणी जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, अमरावती विभाग असेल, वर्धा असेल, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या कामाच्या निमित्तानं सणसवाडी या ठिकाणी आल्यानंतर वास्तव्यास इथं राहून इथलं नागरिकत्व ज्यावेळेस त्यांनी स्वीकारलं गेली 25 वर्षापासनं ते आपल्या गावामध्ये राहतात। शिरूर तालुक्याच्या राजकीय जडणघडणीमध्ये असणारी आजची परिस्थिती आणि समाजामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवून त्यांनी आज त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसोबत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। या प्रसंगी शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव असतील, तालुक्याचे उपाध्यक्ष संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सचिनराव पंडित असतील, त्याचप्रमाणे वडगावचे सरपंच सन्माननीय शेलार असतील, दुसरे आमचे सहकारी मित्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष पूर्व भागाचे नेते आदरणीय डॉक्टर सुजितराव शेलार उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि रामदासराव धुमाळ यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना जी तालुका अध्यक्ष वैभव यादव यांनी वंचित मराठा आघाडीची जी जबाबदारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे प्रामाणिकपणे त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करावं त्यांच्या वाटचालीस मी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना भविष्यकाळामध्ये काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीत संघटना बळकट करतील असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विश्वास व्यक्त करतो। आणि पुनश्च एकदा आदरणीय रामदास धुमाळ यांना शुभेच्छा देत असताना पुणे जिल्ह्यामध्ये पत्रकार संघाच्या माननीय अध्यक्षपदी सन्माननीय रियाज बागवान आमचे सहकारी मित्र आहेत आणि तालुक्यातली परिस्थिती
पोटाची खळगी भरण्याकरता ते या ठिकाणी आले आणि सामाजिक बांधिलकी ठेवून समाजामध्ये समरस झाले आणि आमच्या शिरूर तालुकावासियांचं एक चांगल्या पद्धतीचं मित्रत्वाचं नातं ज्यांनी निर्माण केलं पत्रकारितेमध्ये, ज्याप्रमाणे दांभेकरांचा स्तंभ, दांभेकरांनी जे लिहायला सुरुवात केली की लोकशाहीमध्ये असणारा घटक पत्रकार म्हणून समाजामध्ये एक जाणीवतेनं काम करतो, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका मग तो कुठल्याही पक्षाचा असो, माननीय रियाज भाईंनी त्या ठिकाणं कायम आम्ही पत्रकारिता करीत असताना पाहिलेली आहे, तेव्हा यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी स्वागत करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आमचे सहकारी मित्र सन्माननीय रामदासजी तुमाळ यांना त्यांच्या राजकीय वाटचालीस मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी विजय कांबळे, शिरूर. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.